नमस्कार, तेजोमय करुणाईच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मानस आणि मनोदय तर्फे मनापासून स्वागत। तेजोमय करुणाई ही जी संकल्पना आहे ही आमच्या मानसला 21 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे मानसली तरुणाईत प्रवेश केला या निमित्ताने आम्ही सुरू केली। आणि त्याच्यामागचा उद्देश असा आहे की आज असं म्हटलं जातं की आजच्या तरुणाई पुढे काही आदर्श नाही किंवा ती भरकटलेली आहे किंवा चंगळवादी झालेली आहे, परंतु वस्तुस्थिती अशी नाही आहे की कितीतरी तरुण असे आहेत की जे वेगवेगळ्या रचनात्मक ध्येयाने प्रेरित होऊन आज खूप काही रचनात्मक कार्य करीत आहेत। आणि त्यांची ही रचनात्मक कार्य जर समाजापुढे आणली तर समाजातल्या तरुणाईला त्याच्यातनं काही चांगला संदेश मिळू शकतो, त्याच्यातनं कोणी प्रेरित होऊन पुन्हा अशा काही कामांमध्ये ते सहभागी होऊ शकतात, अशा प्रकारे कुठेतरी समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न ह्या तेजोमय तरुणाईतनं आम्ही करण्याचा उद्देश आहे। आणि त्याच्याच आजच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण भेटणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कशेळकर यांना। शिल्पा, तुमचं स्वागत। शिल्पा कशेळकर यांची ओळख करून घ्यायची तर आपण आता थोडक्यात ओळख करून घेऊ त्यांची, बाकीची ओळख त्यांची आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून होईलच। तर त्यांचं शिक्षण वझेकरकर कॉलेजमधून त्यांनी BA इन सायकोलॉजी केलं, त्यानंतर निर्मला निकेतन कॉलेजमधून MSW त्यांनी पूर्ण केलं आहे, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी, शिवाय REBT या अर्थात रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी याचं त्यांनी IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेतून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे। शिवाय सर्टिफाईड मास्टर रिसोर्स पर्सन्स फॉर पंचायत राज इन्स्टिट्यूशन आणि सर्टिफाईड मास्टर्स ट्रेनर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्यांच्या कामाबद्दल बोलायचं तर कामाचा आवाका खरंच त्यांचा खूप मोठा आहे। निर्मला निकेतन साईश कॉलेज कोकण सेंटर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथे त्या विजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत काम करतात। त्याचबरोबर शिवविद्या प्रतिष्ठान, दिशा डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ हेल्प आणि अवेकनिंग, तसंच सेंटर फॉर सोशल ॲक्शन, यूथ फॉर अर्बन अँड मॉनिटरी ॲक्शन, वुमन रिसर्च सेंटर अँड ॲक्शन ग्रुप, शेप अप इंडिया हा प्रोजेक्ट आहे तो सेक्स वर्कर्स आणि सेक्शुअल आयडेंटिटीशी संबंधित लोकांसाठी आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नेटवर्क फॉर पॉझिटिव्ह अँड एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट फॉर HIV पीपल, शिवाय शिवविद्या प्रतिष्ठान डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ हेल्प अँड अवेकनिंग अर्थात दिशा, सेंटर फॉर सोशल ॲक्शन, यूथ फॉर अर्बन अँड व्हॉलंटियर ॲक्शन अर्थात युवा, वुमन रिसर्च अँड ॲक्शन ग्रुप, शेप अप इंडिया हा व्हल्नरेबल ग्रुप्स ऑफ सोशल वर्कर्स आणि सेक्शुअल आयडेंटिटीज यासाठी काम करणारा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यावरही त्या काम करतात। महाराष्ट्र नेटवर्क फॉर पॉझिटिव्ह पीपल हा HIV बाधित लोकांसाठी एम्पॉवरमेंटसाठी काम करणारा ग्रुप आहे, त्याच्याबरोबर त्या काम करतात। या व्यतिरिक्त इतरही अनेक संस्था किंवा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहेत ज्याच्यासाठी त्या काम करत आहेत। यात महिला आणि मुलांसाठी असणारे प्रोजेक्ट आहेत, पंचायत राज, स्वमदत गट, सक्षम ही HIV ग्रस्तांसाठी काम करणारी संस्था आहे, संकल्प प्रतिष्ठान, तसंच कॉर्पोरेट आणि प्रायव्हेट कंपनीज यांचाही समावेश आहे। तसंच शहरी व ग्रामीण भागातील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी डिप्लोमा डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी LGBTQ कम्युनिटी, सोशल वर्कर्स, पॅरा प्रोफेशनल्स ह्या सगळ्यांसाठी त्या समाजसेवा, सामाजिक प्रश्न, स्ट्रेस मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट अशा विविध विषयांवर ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या घेतात। शिवाय अवर वॉइस, सखी, संघर्ष, अक्षरकमान अशा विविध मासिकं आणि हस्तपुस्तकांमधून त्यांनी लेखनही केलं आहे। मलेशिया, नेपाळ, न्यूयॉर्क अशा विविध देशांमध्ये त्यांनी रिप्रेझेंटेशनही केलेलं आहे। शिवाय 30 विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। तर आपण त्यांची आता आणखीन जास्त ओळख करून घेऊया, त्यांच्या कामाबद्दल आणखीन जास्त माहिती करून घेऊया त्यांच्या मुलाखतीकडून। तुमचं स्वागत शिल्पा, थँक्यू।
एवढा प्रचंड तुझा कार्याचा आवाका आहे आता स्नेह सगळ्यांना ओळख करून देताना आलेला त्याची अर्थात आपल्याला गप्पांमधन आणखी जास्त ओळख होईलच. पण मला सगळ्यात पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की हे सोशल वर्कचं जे क्षेत्र आहे ते कसं काय निवडलंस? सर्वप्रथम तुम्ही इथं बोलवलं त्या कार्यक्रमात त्याबद्दल धन्यवाद. आणि सोशल वर्क हे क्षेत्र मी असं म्हणेन की फक्त अभ्यास नाहीये, हे पॅशन आहे आणि माझ्यासाठी तर एक आयुष्य आहे. अँड असं जेव्हा इच्छा तुमची जर प्रबळ असेल देन ओनली यू कॅन एंटर इन दिस फील्ड असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर माझ्या घरात तसं वातावरण होतं. माझे वडील रेल्वेत होते पण त्याच्यात ते प्रशिक्षण युनियनचं काम त्याच्यामुळे लीडरशिप म्हणा रोल किंवा लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची जी वृत्ती आहे ती मी बघत होते. बाकी घरातल्यांचं वातावरण असं होतं की सपोर्टिव्ह, जे म्हणतो की मदत करणं प्रत्येकाला. तर हे संस्कार म्हणा हे आपल्याला घरातनं मिळतात, ती आवड होती ती माझ्यातही जोपासली गेली. आणि शुअर त्याच्यानंतर पुढचं जे शाळा आहे मला वाटतं शाळा ही अतिशय महत्वाचा एक टप्पा असतो कुठल्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यात. आणि डोंबिवलीतल्या टिळकनगर शाळेत मी होते, तिथं शिक्षक हा एक भाग होता की ज्यांनी मला प्रोत्साहन दिले ह्या प्रकारच्या कार्याला. म्हणजे अभ्यासाबरोबर माझा होणारा या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये होता खरं तर. आणि स्काउट गाईड सारखी एक ऍक्टिव्हिटी म्हणजे मला वाटतं आमच्या बॅचला पहिली बॅच होती ती. पण सेवा कार्य हा आमचा महत्वाचा भाग होता आणि त्याच्यातनं मला हे जाणवलं की हे आपल्याला आवडत आहे, हे आपल्याला जमतंय आणि हेच करायचं. हे कुठंतरी मला वाटतं त्या पाचवी ते सातवी असेल फक्त स्काउट गाईड, पण मी त्याच्याशी आतापर्यंत जोडलेली नाही की नाही हे आपल्याला करत राहायचं, हे काम आपलं आहे. आणि त्या सेवा कार्याचं कुठेतरी एक बीज म्हणता येईल की ते रोवलं गेलं. मग इच्छा आहे, घरातलं वातावरण आहे, स्काउट गाईड सारखी संघटना किंवा खेळातनं सुद्धा मला जे टीमवर्क मिळालं की नाही आपण एकत्रित करायचं, कुणीतरी लीडरशिप घ्यायची आणि शक्य आहे किंवा अपयश आलं तरी आपल्याला लढायचंय, अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. मग त्या विषयातलं प्रशिक्षण घेतलं, मग सोशोलॉजी असेल किंवा MSW निर्मला निकेतनला ऍडमिशन घेणं आहे की जर हे नक्की करायचंय तर मग आपण त्याच दिशेने पुढे जायला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीचं आजूबाजूचं वातावरण आहे. डोंबिवलीत अनेक संस्थाही होत्या सामाजिक, म्हणजे मला आठवतं की मी फार लहान होते खरं तर सातवी आठवी, पण अनेक ह्या सगळ्या संघटना होत्या. मग ज्योती पाटकर असतील, भारतीताई असतील, वृंदा कुलकर्णी असतील, अशा लोकांबरोबर मातृमंदिर सारखी संस्था असेल, लिंदा भुसकुले, म्हणजे नावं घ्यावी तितकी कमी, पण यांच्या एक संपर्कात मी होते, त्यांच्याबरोबर काम करत होते आणि त्याचा एक प्रभाव होत गेला की आपल्याला समाजात अनेक वंचित घटक आहेत आणि आपल्याला हे करायला पाहिजे. दिस इज अवर ड्युटी. जर आपल्याला समाजाने एवढं दिलंय तर वी शुड गिव्ह बॅक. हे मला वाटतं कुठेतरी ते इनडायरेक्टली तुमच्या भाषेत सांगायचं तर अनकॉन्शियस माइंड मध्ये रोवलं गेलं आणि तोच माझा एक म्हटलं पाया झाला की आपण हेच करायचं शेवटपर्यंत आणि हेच हे कन्फर्म झालं तेव्हाच. सो दिस इज द प्रवास म्हणता येईल माझा त्या सगळ्या घरापासून शाळेपासून आणि वेगवेगळ्या समाजातल्या वातावरणामुळे कुठेतरी तुझ्यात समाज कार्यकर्ते ही घडत गेली असं म्हणता येईल. पण मी आता त्याला जोडून एक प्रश्न विचारतो की म्हणजे समाज कार्यकर्ता व्हायचं असेल तर MSW किंवा असं प्रशिक्षण याचा कितपत फायदा होऊ शकतो? मी काय म्हणजे मला बऱ्याच इंटरव्ह्यूचा प्रश्न विचारला जातो तर दोन गोष्टी आहेत की तुम्ही इच्छा असणं पहिली गोष्ट महत्वाची आहे. नुसतं इच्छा असून उपयोग नाही, यू हॅव टू डू हार्ड वर्क. आपल्याला मेहनत देणं खूप महत्वाचं आहे. फील्डमध्ये काम करायची तयारी पाहिजे सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत. व्हॉलेंटरी काम करत असाल हरकत नाही, पण जर तुम्हाला हेच प्रोफेशन म्हणून जर उतरायचं आहे किंवा गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन करायचे, पॉलिसी एखादी बदलायची आहे, त्या कायद्यांमध्ये बदल घडवायचे, तर त्यावेळेला आपण हे जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो. मग आज बॅचलर डिग्री आहे, मास्टर डिग्री आहे, डिप्लोमा आहे, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, पण फक्त हे केलं म्हणजे तुम्ही सोशल वर्क केलं असं नाही. तर मुख्य तुमची इच्छा पाहिजे, काम करता यायला पाहिजे. आज आपल्याकडे व्हॉलेंटियर्सची पण मोठी फळी आहे की दे आर डुईंग व्हेरी गुड, म्हणजे ते त्यांनी लीडरशिप घेतली आहे, संघटना उभ्या केल्या आहेत. तर अशी अनेक लोक आहेत की ज्यांनी MSW नाही केले पण ते खूप छान काम करतात. तर हे कॉम्बिनेशन आहे की तुम्ही कसं काम करून पुढे नेणार आणि MSW केलं
म्हणजे झालं असंही नाही, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुढे अपडेट होत राहणं, कायदे बदलतात, पॉलिसी बदलतात, समाजाचे प्रश्न बदलतात, जसं आता कोविड अचानक आला, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे आपण कसं हँडल करणं. त्याच्यासाठी मला वाटतं की तो एक बेस आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, पण त्याच्या पुढे तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे. प्रशिक्षणाबरोबर समाजात ऍक्च्युअल झोपून घेऊन काम करणं हे महत्वाचं आहे. प्रशिक्षण हे त्याला फक्त एक कुठेतरी थेरिओटिकल एक बॅकग्राऊंड कळते, वेगवेगळ्या सिस्टीम्स इन्स्टिट्यूशन कळतात, इंटरलिंकेज आपण करू शकतो, इम्पॉर्टंट आहे, पण फक्त ते नाही. त्याच्यावर मंदिर पुढे कसं उभारायचं कामाचं आहे तुमच्या हातात. तू ह्याच्याच बरोबर नंतर तू काउन्सिलिंगचा डिप्लोमा केलास आणि आरबीटीचा ट्रेनिंग घेतलं होतं, मग त्याचा कसा फायदा झाला? काउन्सिलिंगचा म्हणजे मी जेव्हा सोशल वर्क मध्ये जेव्हा एमएसडब्ल्यू मध्ये आम्हाला दोन गोष्टी असतात, एकतर थेअरी आणि प्रॅक्टिस. तर त्याच्यात मला वारंवार जाणवलं की कम्युनिटी वर्क, ग्रुप वर्क आणि तिसरा महत्वाचा आहे की इंडिव्हिज्युअल वर्क, आणि त्याच्यात काउन्सिलिंग हा महत्वाचा पार्ट होता. मी त्यावेळेला आम्हाला एमएसडब्ल्यूचा अभ्यास म्हणून आम्ही केसेस हँडल करायला लागलो, पण तिथं जाणवलं की आपण कुठेतरी कमी पडतो आणि आपल्याला अजून आपल्याला अपडेट होण्याची गरज आहे. मग तेव्हा हा डिप्लोमा झेवियर्सचा जो कोर्स होता काउन्सिलिंग सायकोलॉजी, हा बेसिक सगळा आम्हाला अभ्यास होता. मग नॉर्मल सायकोलॉजी असेल, करिअर गायडन्स असेल, व्हॉटएव्हर, तर हे सगळे विषय जेव्हा आम्हाला आणि प्रॅक्टिकल्स हे आम्हाला ऍक्च्युअल केसेस देऊन त्यांनी आमच्याकडनं करून घेतले, तो एक खूप महत्वाचा टप्पा आहे असं म्हणेन. कारण का मी जे पुढे एच आय व्ही एड्स मध्ये जे काम केलं ऍज अ काउन्सिलर, त्याला मला या कोर्सचा उपयोग झाला. आणि मी स्पेसिफिक आरबीटी, तर मला असं वाटतं इतका महत्वाचा हा एक शोधच लागल्यासारखं म्हणेन. मी उशिरा केलं, त्यावेळेला केलं असं नाही, बरेच वर्षांनी केलं, पण कन्फ्रंटेशन किंवा प्रॅक्टिकल एक लॉजिकल थिंकिंग आणि म्हणजे आपल्याकडे आलेल्या जी व्यक्ती क्लायंट म्हणून किंवा काउन्सिलिंग घ्यायला येते तिला समोर काय परिस्थिती आहे आणि नाऊ यू हॅव टू टेक डिसिजन, एव्हरी चॉईस हॅज प्राईस, हे जे आपण म्हणतो की तुमचा प्रत्येक निर्णयाची किंमत तुम्हाला मोजायची, तुम्ही निर्णय नाही घेतला तरी तुम्हाला किंमत मोजायची. मग मी अगदी कॉलेजमध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्ही ठरवा वर्गात बसायचं आहे की नाही. तर मला असं वाटतं की इट्स नॉट ओनली लिमिटेड टू काउन्सिलिंग, आरबीटी हा जो अप्रोच आहे तो तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करताय, मग ती लोकसंघटना असेल किंवा लोकांना आपण जेव्हा म्हणतो श्रमदान करा, गावात कम्युनिटी वर्क करा, तेव्हा सुद्धा त्या विद्यार्थ्यांबरोबर काम करताना, युथ बरोबर काम करताना, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात जे बदल घडवायचे आहे तेव्हा तुम्ही ते घडवू शकता आणि त्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता, हे एक काय म्हणतात एक छानसं, म्हणजे सायकोलॉजीचं मी म्हणेन की एक छान असं एक शस्त्र म्हणायचं का काय शास्त्र जे काही ते हातात आलं की आपल्याला पण आपण लोकांना म्हणतो हे करा ते करा, तर आपण कधी हे बदल घडवतो. तर मला वाटतं आरबीटीने ते खूप शिकवलं की आपल्याला स्वतः पण खूप बदल करण्याची गरज आहे आणि जे आपण घेतोय निर्णय त्याची जबाबदारी घेणं, त्याची ऍक्शन घेणं आणि दुसऱ्यांना त्याच्याबद्दल ब्लेम न करता आपण काय करू शकतो. आणि मग हा लाईफ अप्रोच म्हणा, कामाच्या इंटरव्हेन्शनचा अप्रोच म्हणा, काउन्सिलिंगमध्ये तर डेफिनेटली त्याचा उपयोग झालाच. आणि मग एच आय व्ही एड्स फील्ड असेल किंवा माझ्याकडे नंतर येणाऱ्या महिला ज्या काउन्सिलिंगला यायच्या, मग त्या व्हायलन्स इश्यूज असतील, मॅरिटल इश्यूज असतील, मुलांचे प्रश्न असतील, तर त्यावेळेला सगळ्या ह्याच्यात एक बेस मध्ये मला वाटतं की आरबीटीने मला खूप ताकद दिली आणि एक हिंमत दिली की ह्या विषयात आपण चांगलं काम उभं करू शकतो. तर खूप म्हणजे तो कोर्स केला आहे, खूप उशिरा केला मी, पण मला असं वाटतं की तो या फील्डमध्ये सोशल किंवा सायकोलॉजीमध्ये जे काम करतात त्यांनी नक्की आणि इतरांनीही ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की करावा. इज अ लाईफ अप्रोच बेसिकली, हे फक्त टेक्निक म्हणून न बघता स्वतःच पण स्वतःवर काम करण्याचा एक आपल्याला अभ्यास आहे आणि तो केला तर आपल्या आयुष्यात नक्की फरक पडू शकतो. केवळ ज्यांना समस्या आहे त्यांनीच करायची, थेरपी जरी असली तरी ते ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे, समस्या नाही आहे, त्यांनी सुद्धा करण्याचा जीवनशैलीचा भाग होण्याची गरज आहे. नक्कीच. तर
स्त्रियांसके एवढं काम केलेलं आहे, तर त्या काम करताना म्हणजे आता कुठचंही समाज कार्य करताना सकारात्मक अनुभव येतात आणि नकारात्मकही अनुभव येतात, तर हे जे स्त्रियांसाठी काम करताना आलेल्या दोन्ही या अनुभवांविषयी थोडस ऐकायला आवडेल. मला वाटतं मी जे काही 25 वर्ष काम उभं राहिलं त्याच्यात माझं सगळ्यात जास्त महिलांबरोबरच काम आहे आणि ह्याच्यात जे विविध गट आले, तर वंचित गट होते, एचआयव्ही सह जगणाऱ्या महिला, मुस्लिम महिला, एकल महिला, एकल महिलांमध्ये पण त्या परित्यक्ता असतील, घटस्फोटित असतील, विधवा किंवा कुमारी माता असतील, शहरी आणि ग्रामीण गरीब सगळ्याच महिला, असा एक मोठा गट होता. बाकी गटांबरोबर काम केलं पण त्या महिला होत्या. आणि या सगळ्यांच्या बरोबर काम करताना मला हे जाणवलं, मी सोशल वर्कर म्हणून गेले किंवा मी काउन्सिलर म्हणून गेले तरी ऍक्च्युअल आयुष्य त्या जगत होत्या आणि त्या संघर्ष करत होत्या. अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, की फक्त त्यांना थोडं पुश करण्याची गरज होती, त्यांना धक्का देण्याची गरज होती आणि त्यांनी तो संघर्ष उभा केला होता, तर त्यांना ती स्पेस देणं की तुम्ही याच्यातनं बाहेर पडू शकता किंवा आणखी चांगलं काम करू शकता. तर मला वाटतं की ही खूप सकारात्मक ताकद मला पण मिळत होती, म्हणजे मी त्यांना काउन्सिलिंग करून पॉझिटिव्ह अॅटिट्यूड देणं हा एक भाग झाला, पण ऍट द सेम टाइम दे आर ऑल्सो ती कॉन्ट्रीब्यूट करत होते संस्थेमध्ये किंवा संघटनेत. म्हणजे मी जेव्हा पॉझिटिव्ह महिलांबरोबर काम केलं तर आम्ही पहिला शब्द हे ठरवला की एचआयव्ही सह जगणाऱ्या महिला किंवा पुरुष जे कोणी होते ते, आणि मग त्यांच्या ज्या पीअर काउन्सिलर्स आणि संघटना उभ्या राहिल्या की तुमच्यात ताकद आहे, तुम्ही इतरांना मदत करू शकता, ह्या बेसवर आम्ही सपोर्ट ग्रुप उभे केले किंवा हे पीअर काउन्सिलिंग सुरू केलं. तर मला वाटतं ही एक एनर्जी होती, पॉझिटिव्ह एनर्जी होती, त्याच्यामुळे ह्या सगळ्या कामात आणि आज नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलची संघटना उभी राहिली जी पॉझिटिव्ह म्हणजे एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीत चालवतात, ही खूप मोठी गोष्ट होती ऍक्च्युअली. किंवा मुस्लिम महिलांचं आंदोलनात सुद्धा की माझ्याकडे सुरुवातीला ऍज अ काउन्सिलर तलाक पीडित किंवा ओरल डिवोर्सच्या केसेस या महिला यायच्या, पण हे करता करता असं जाणवलं की त्यांचे स्ट्रगल्स आहेत आणि त्यांना आम्ही एक स्पेस क्रिएट केली, त्याच्यानंतर त्यांनी लीडरशिप घेतली, त्यांची स्वतःची संघटना उभी केली, आज कायद्यात बदल करण्यासाठी पण मुस्लिम महिला काम करतायत. तर फक्त त्या विक्टीम किंवा पीडित न बघता एक सोशल वर्कर म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे बघते की त्या एक स्त्रोत होत्या, ताकद होती त्यांची, फक्त त्यांना संधी मिळाली नव्हती, अत्याचार होत होते पण त्याच्यानंतर त्या बाहेर पडण्याचं जर त्यांना आपण एक स्पेस क्रिएट करून दिली तर त्या खूप काही करू शकतात. आणि त्यांना ते माहिती देणं किंवा माहिती म्हणजे हे सुद्धा एक खूप मोठी ताकद आहे, सगळ्या गोष्टी यू कॅनॉट कॅल्क्युलेट इन मनी टर्म्स, तर त्यांना आपण जर माहिती दिली, योग्य नॉलेज दिलं, स्किल्स दिले, तर त्या स्वतःचं भविष्य घडवू शकते. तर मी ह्या ज्या सगळ्या गटांबरोबर काम करताना माझा पण हा अप्रोच होता की दे आर नॉट विक्टिम्स, तर त्यांना आपण एक माणूस म्हणून कसं आयुष्यात पुढे जाता येईल, तर जे जे आम्हाला संस्था म्हणून किंवा मी एक व्यक्ती म्हणून प्रोफेशन म्हणून हे जे करता आलं, तर वी हॅव ट्राईड फॉर दॅट. तर मला वाटतं ही पूर्ण या प्रश्नाकडे आपण काय सकारात्मक पद्धतीने कसं बघायचं, मला वाटतं की हे सगळ्यात महत्वाचं. मी नकारात्मक मला वाटत नाही काही त्यांच्याकडे कुठला, म्हणजे प्रश्न मोठे पण जर त्या लढतायत तर आपण म्हणणं की याला उत्तर नाही, तर असं नाही. कायदे बदलले, पॉलिसी झाल्या, खूप मोठी लढाई आहे, वेळ लागला 10 वर्ष 20 वर्ष, पण बदल घडतात. म्हणजे मी सगळ्याच प्रोसेसकडे व्यक्ती आणि पूर्ण संघटन ह्याच्याकडे आणि महिलांच्या प्रश्नाकडे ह्या सकारात्मक पद्धतीने बघतो. वेळ लागेल पण डेफिनेटली इट विल मेक चेंज हळूहळू. महिना खूपच छान की त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे ज्या आपण वंचित किंवा ज्या काही समस्या घेऊन आलेल्या स्त्रिया सुद्धा एक शक्तीचा किंवा ऊर्जेचा स्रोत म्हणून बघितलं, हे खूप छान हे आहे. आणि त्याच्यातनं जी नकारात्मकता होती ती पण कदाचित सकारात्मकतेकडे वळायला मदत झाली आणि पूर्ण लढणे जो संघर्ष आहे त्याला एक वेगळं स्वरूप आलं, वेगळं वळण लागलं. छान आहे. या सगळ्यामध्ये ग्रामीण स्त्रियांबरोबर काम केलं असतो किंवा शहरी भागातल्या स्त्रियांबरोबर पण केलं असतो, या दोन्ही पातळ्यांवर काही वेगळे निरीक्षण आहेत का किंवा काही वेगळे अनुभव, वेगळं आयुष्य त्यांची वेगळी बघायला मिळाली? कसं एक आहे की महिला म्हणून अनेक प्रश्न आहेत,
पण शहर आणि ग्रामीण म्हटलं तर मी एक महत्वाची जी गोष्ट बघते की जी भौतिक परिस्थिती आहे त्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे साधा आपण ट्रान्सपोर्ट घेतलं तर गावातल्या महिलेला जर तिच्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं तर व्हेकल्स किंवा साधनं साधन सामुग्री कुठल्या बसेस गाड्या असतीलच असं नाही. तर अजूनही अशी खेडी बरीच आहेत की ज्यांना गावाच्या ठिकाणी मग आठवड्यात कधीतरी एकदा येणार, त्या दिवशी बाजार करणार, त्या दिवशी तालुक्याचं काम करणार, मोबाईल पोहोचलेत पण तर इलेक्ट्रिसिटी नाहीये किंवा नेट नाहीये, तर त्या महिलांना अजूनही अनेक गोष्टींचं माहिती नाहीये, ऍक्सेस नाहीये. इच्छा आहे करायची पण तिथपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही. तर शहरात आपण बघितलं तर या गोष्टी सहज उपलब्ध आहेत किंवा माहितीचे स्रोत आहेत, ऑनलाईन आपण जाऊ शकतो, माहिती घेऊ शकतो. आणि प्रश्न आहे आता गावात जर तर पाण्यासारख्या प्रश्नासाठी अजूनही महिलांना खूप कष्ट घ्यावे लागतात. चालीरीती आणि जे काही रूढी परंपरा आहेत त्याच्यात अनेक महिला काय म्हणता येईल अडकल्या आहेत किंवा त्यांच्यावरती जबरदस्ती होते. पण एक चांगलं पण गावांमध्ये घडतंय की महिला सरपंच या मोठ्या प्रमाणात बाहेर येतात. रिझर्वेशन असल्यामुळे का होईना, पण महिला सरपंचांचं एक चांगलं काम पुढे येते, त्यांची लिडरशिप पुढे येते. गव्हर्नमेंट असू दे किंवा एनजीओ, आम्ही त्यांच्यासाठी प्रशिक्षण करतोय वेळोवेळी, तर ह्या महिला बाहेर येत आहेत, प्रशिक्षणांना येत आहेत आणि गावात आपल्या बदल घडवत आहेत. मग बचत गटांसारखं एक नेटवर्क आहे की त्याच्यातनं महिला बाहेर येत आहेत, सेव्हिंग करत आहेत. म्हणजे काही गोष्टी जर आपण असा विचार केला तर आपण म्हणावं की या भौतिक गोष्टी नाही आहेत, आजूबाजूचं त्यांना वातावरण म्हणजे तेवढं सकारात्मक नाहीये, पण तरी सुद्धा त्या महिला एकत्र येण्याचं आणि त्यांना काम करण्याची जी इच्छा आहे ती इतकी प्रबळ आहे आणि त्या येतात. तर हा ग्रामीण भागात म्हणजे एक चांगला अनुभव पण आला. आणि शहरी भागात बघितलं तर सगळं आहे, पण मग वेळ देण्याची जी गरज आहे किंवा या सामाजिक प्रश्नांमध्ये किंवा कुठल्या गटांना ट्रेनिंग मध्ये, तर ते थोडं लोक लांब पडणार आहेत की कशाला आपलं आपल्या आपल्या जगात लोक अडकले, तर तिथं मग जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते एक संस्था म्हणून की त्यांना बाहेर काढणं, त्या म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. मग प्रश्नच कुठे आहेत, मग प्रश्न दाखवायला लागतात की कुठं हिंसा घडते, कशाला हिंसा म्हणायचं आणि मग बाहेर येऊन त्याच्यावर काम करणं. तर अशा मी म्हणेन की गाव आणि शहर ह्याची स्वतःची ही अशी आव्हानात्मक परिस्थिती आहे. महिलांचे प्रश्न दोन्हीकडे आहेत, पण ही आजूबाजूची परिस्थिती तिथं आव्हानं कमी जास्त प्रमाणात वातावरण तसं निर्माण करते. मग त्यावेळेला आपल्याला अभ्यास करून काय करताय, म्हणजे मी पहिल्या काळात बरंचसं जे शहरात काम केलं होतं, शहरात सुद्धा मग ज्या स्लम्स किंवा झोपडपट्टी एरिया तिथं गेलो होतो त्यांचे प्रश्न वेगळे. नुसतं जे शहर आहे आर्थिक जे आपले वेगवेगळे स्तर आहेत तर प्रत्येक गटाचे प्रश्न वेगळे आणि मग ग्रामीणमध्ये आणखीन त्यांचे प्रश्न वेगळे. तर आपल्याला ती काय म्हणता येईल त्यांची प्रश्नाची किंवा महिलांची पार्श्वभूमी, त्यांची बॅकग्राऊंड काय, शिक्षण असेल, त्यांचं धार्मिक परंपरा ह्याचा अभ्यास करून मग आपल्याला काम करावं लागतं. कारण माझ्याकडे जे सगळे गट होते हे सगळे म्हणजे मग एच आय व्ही असेल, मुस्लिम महिला असू दे किंवा एकल, प्रत्येकाची जर बॅकग्राऊंड मग त्याच्यात सुद्धा शहर आणि ग्रामीण हे समजून घेणं. मग एक विधवा महिला आहे तर ग्रामीण भागात जेव्हा राजस्थान सारख्या ठिकाणी अनेक तिच्यावरती परंपरा आणि ह्याचं की मग तू पांढरी साडी बंधन, पण तिथंच असा मोठा स्ट्रगल झाला की जमिनी आणि प्रॉपर्टी राईट साठी मोठं आंदोलन तिथं उभं राहिलं आणि आज नॅशनल लेवलचं नेटवर्क राजस्थान मधनं सुरू झालं. तर अशा अनेक घटना आपल्याला दिसतात की संघर्ष मोठा आहे, जिथं आव्हानं जास्त आहेत आणि तिथं जाणीव लवकर निर्माण होते की हे बदलायला हवं. तर शहरात आपल्याला तो थोडा वेळ लागतोय की प्रश्न कुठे आहेत हे समजायलाच लोकांना वेळ लागतो. तर हे मला सारखं जाणवलं आणि ती संघटना जी आहे ती गावांमध्ये खूप प्रमाणात महिला एकत्र येतात. थ्रू भारतात मी हे बघितलं त्याच्यात मला जाणवलं की महिलांची लिडरशिप किंवा संघटनात्मक काम गावातनं खूप पुढे आलेलं आहे. म्हणजे ही नेटवर्क म्हणजे आता एच आय व्ही सह जगणाऱ्या महिलांचं नेटवर्क, मुस्लिम महिलांचं नेटवर्क. आम्ही जेव्हा म्हणजे मी 20 राज्यात काम करता आलं की रायत संस्थेत जेव्हा होते तेव्हा, तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट राज्यात आणि 20 राज्यांमध्ये जवळजवळ नेटवर्क उभं राहिलो आणि आता कायद्यांमध्ये जे बदल आहेत ते या महिलांनीच निर्माण केले. मग ग्रामीण भागातल्याही महिला होत्या, शहरी भागातल्याही होत्या, मग त्यांना एकत्र आणून समोरासमोर आम्ही हे प्रश्न पण मांडले की कसं आपल्याला एकत्रित काम करताय.
त्यामुळे प्रश्न आहेत, आव्हान आहेत, पण आपल्याला ते वातावरण समजून, बॅकग्राऊंड समजून हे काम करायला लागतं. दोन्ही भागातले प्रश्न हे वेगळे वेगळे आहेत किंवा वातावरण वेगळं आहे, वातावरण वेगळं आहे, त्याचा सगळा अभ्यास करून तर आता मी स्त्रियांबरोबर काम करताना किंवा त्यांच्यासाठी काम करताना म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट जे म्हणतो आपण की स्त्रीचं सक्षमीकरण, तर स्त्री सक्षमीकरणाची एक्झॅक्ट व्याख्या किंवा एक्झॅक्ट त्याचा काय म्हणतो आपण आकृतीबंध काय म्हणता येईल. स्त्री सक्षमीकरण असं म्हटलं की आपण अगदी आपला जो म्हणजे महिलांसाठी शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल, जो लढा सावित्रीबाई किंवा आनंदीबाई जोशी आपण अनेकांची नावं घेतो आणि वर्षानुवर्ष अनेकांनी पुढाकार घेऊन इथपर्यंत आपण म्हणतो की आम्ही इथपर्यंत येऊ शकलो त्यांच्या पुढाकाराने. पण मग सक्षमीकरण म्हणजे काय की महिला शिकल्या, त्यांना इन्कम मिळाला, रोजगार मिळाला, मग सक्षम आहे का? तर मी काम करताना मला जे जाणवलं की महिलांना संधी देणं, ती मिळणं आणि तो त्यांचा हक्क आहे हे समजून घेणं, की समानता जी आपण म्हणतो तर समाजात त्यांना सुरक्षितता, समानता ह्या गोष्टी जर उपलब्ध असतील तर त्या मोकळेपणाने चांगलं काम करू शकतील त्यांच्या इच्छेने. कामच असं नाही जे त्यांना जे करिअर करायचं किंवा त्यांचा छंद आहे किंवा जे घरात त्या करतात तर ते स्वतंत्रपणे आनंदाने समाधानाने करू शकतील. तर सक्षमीकरणाच्या या प्रक्रियेत हे सगळे पर्स्पेक्टिव्ह बघणं गरजेचं आहे. त्यांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, संधी असतील, त्यांचं घरातलं वातावरण, समाजातलं वातावरण की बाबा ह्या रस्त्याने जाताना मला सुरक्षित वाटतंय किंवा मी कुठेही प्रवास करते, किती वाजताही करते तर मला हे सुरक्षित वाटतंय का, हा प्रश्न आहे. मग सक्षमीकरण फक्त त्या महिलांचा प्रश्न आहे असं राहत नाही, तो त्या समाजाचा प्रश्न आहे. तिथं असलेला प्रत्येक घटक असा आहे की मग हे असं वातावरण आपल्या समाजात आहे का की नो इक्वली किंवा समानतेने हे आपल्या समाजात तिकडे तिला आदरपूर्वक बघितलं जाते का, घरातही बाहेर. तर ही माझ्यासाठी ही एक मोठी व्याख्या आहे की माणूसपणाकडे जाण्याचा प्रवास आहे आणि हा सगळ्यांचा आहे. महिला सक्षमीकरण तेव्हा शक्य आहे की जेव्हा सगळे स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर जे सगळे आहेत समाजात ह्यांनी एकत्रित एकमेकांना सगळ्यांना आदरपूर्वक बघणं आणि त्या पद्धतीने आपल्या रोजच्या पॉलिसीज किंवा कायदे ह्याच्यात बदल होणं, घरगुती आणि सामाजिक व्यवहारात बदल होणं तर हे शक्य आहे. हे फक्त शिक्षण दिलं आता ती सक्षम झाली, पण त्या शिक्षणाचा तिला स्वतःला निर्णय घेण्यासाठी उपयोग होत नसेल तर नो यूज. मग किती मोठ्या डिग्र्या घेतल्या किंवा किती पैसा कमवला, पण काय म्हणता येईल की त्याच्यातनं ती स्वतःला आनंद किंवा तिच्या समाजाला घराला तिला जे कॉन्ट्रीब्युट करायचं ते तिला करता येत नसेल तर त्या शिक्षणाचा, पैशाचा, तिच्या कौशल्याचा काहीच उपयोग. तर हे महिला सक्षमीकरण ही मोठी व्याप्ती आहे असं मी म्हणेन की ज्याच्यात तिचा स्वविकास आहे, आनंद आहे, समाधान आहे आणि सायमल्टेनियसली तिच्या समाजात तो बदल निर्माण होण्यासाठी सगळ्यांनी जर प्रयत्न केले तरच महिला सक्षमीकरण शक्य आहे. आपण आहोत त्या मार्गावर. मी जसं म्हटलं की मी सकारात्मक पद्धतीने खूप विचार करते की आपण बऱ्यापैकी त्या टप्प्यावर आहोत, पण अजूनही खूप काम करायला हवं, खूप काम करायला हवं अजून. जसं म्हणाल की सगळ्या समाजाने स्त्रीला सक्षम करायचं तर अख्ख्या समाजाने बदलायला पाहिजे किंवा समाजाला त्या दृष्टीने त्यांनी बदल करायला हवे आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याला जोडून एक प्रश्न आहे की मग पुरुषांमध्ये या दृष्टीने काही जागृती करणं किंवा मध्यंतरी आम्ही मागच्या भागात आम्ही रवींद्र केसकर म्हणून त्यांची मुलाखत घेतली होती की ते पुरुष भान आणण्यासाठी भरपूर काम करत आहेत, त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांमुळे ते काम करायला लागले. तर हे पुरुषांमध्ये या सगळ्याचं भान आणण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा असं वाटतं? अगदी आवश्यक आहे की पुरुषांचा या सगळ्या प्रक्रियेत सहभाग. असं म्हटलं की महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया फक्त महिलांना एखादं प्रशिक्षण देऊन थांबत नाही, त्याला समाजाचा सहभाग, इन्व्हॉल्वमेंट आणि मग पुरुषांचा सहभाग. कारण का आतापर्यंत काय झालं की मग महिलांसाठी संघटना, आंदोलन, महिलांना प्रशिक्षण, तू कसं याच्याशी लढशील, तू कशी बाहेर येशील, तू कसा प्रश्न समजून घेशील, पण जिथं ज्या घरात पुरुष आहेत त्यांना ही संधीच मिळाली नाही, त्यांच्याशी कोणी संवादही साधला नाही, ते जे जेंडर आपले रोल
जुने भूमिका आपल्याला दिल्या आहे, बाबा तू रडायचं नाही, तू असं करायचं नाही, तू शेअर नाही करायचं, तू बोलायचंच नाही, ह्या संस्कारात आपल्या समाजातल्या पुरुषांना वाढवलं गेलं घरात, सोशलायझेशन जे झालं. तर हे सोशलायझेशन बदलायचं असेल रोल मॉडेल वरती, बाबा घरातलं घरचं काम आहे हे दोघांचंही आहे, दोघंही करू शकतात. आणि मग लहानपणीच लहान मुलांनाच मुलगा मुलगी भेद न होता जर वाढवलं गेलं तर हे होईल. अचानक आज प्रशिक्षण म्हणजे आता अनेक लोकांनी हे प्रयत्न खूप उशिरा जाणवलं आपल्याला की पुरुषांबरोबर हे काम करायची गरज आहे, तरच समाजात काहीतरी बदल किंवा हिंसा थांबेल आणि बदल घडतील. मग अनेक मावासारखी संस्था असेल किंवा अनेक लोकांनी हा प्रयत्न केला की जेंडर काय आहे किंवा पॅट्रियार्की काय आहे किंवा पौरुषत्व म्हणजे काय, की तुमचे इमोशन्स आहेत, तुमच्या प्रश्नांवरही काम करायचं आणि जेव्हा आपण एकत्रित करू तेव्हा काहीतरी बदल घडेल. त्यामुळे मला वाटतं पुरुषांचं जसं महिला सक्षमीकरण, त्याचा दुसरा भाग आहे की पुरुषांचं भाग किंवा त्यांना संवेदनशील जर बनवलं ती माणसं आहेत. जर आपण लहानपणापासून हे सोशलायझेशन आपल्या घरांमध्ये सुरू केलं की हे काम दोघांचं आहे, घरचं आहे, कोणीही करावं, कसंही करावं, सगळ्यांना सगळं ट्रेनिंग मिळालं, कौशल्य मिळालं, तर म्हणजे मला वाटतं की मग जो आपल्याला अपेक्षित समाज आहे सुरक्षित आणि सगळ्यांना घेऊन समानतेकडे जाणारा तो शक्य होईल. त्यामुळे असे प्रयत्न आता सुरू झाले ते आणखी मला वाटतं सगळ्यांनी करावे. म्हणजे खूप कमी संघटना आहेत की ज्या पुरुषांबरोबर या विषयावर बोलतायत, एकत्रित येतात, तर पुरुषांनाही स्पेस देणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यासमोर जे रोल मॉडेल्स आहेत की ज्यांनी ह्या पद्धतीने चांगलं एक स्वतःच काय म्हणतात एक काम केलेलं आहे, तर हे समोर आणणं खूप गरजेचं आहे, तरच हे सगळ्या प्रश्नावर आपण मला वाटतं की चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. जेंडर रोल जे आहेत त्याचं प्रशिक्षण लहानपणापासून बदललं पाहिजे, दिलं पाहिजे आणि ते दिलं तर बदल घडू शकत. ह्या सगळ्या बरोबरच अगदी वेगळा आहे कसा अनुभव जाण्याचा, तर कॉर्पोरेट क्षेत्रात तरी खूप काम केले, तर त्याच्याबद्दल थोडस सांगू. याला जोडूनच मी घेईन, कारण त्या सामाजिक क्षेत्रात आम्ही जेव्हा काम सुरू करतो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, कुठलाही प्रॉफिट डोक्यात नाही, तर माणसं घडवणं, संघटना उभं करणं, माणसांना जोडणं हे एक काय म्हणतात मूल्य आहेत काम करण्याची. आणि जेव्हा कॉर्पोरेटमध्ये आम्ही काम सुरू केलं तेव्हा मला असं वाटतं की एक प्रॉफिट मेकिंग किंवा बिझनेस डेव्हलपमेंटच्या ग्रुप बरोबर काम करायचं होतं. आज मॅनेजमेंटची खूप ट्रेनिंग अवेलेबल आहेत, पण मी जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर ट्रेनिंग घेलं, मग ते स्ट्रेस मॅनेजमेंट असेल आणि माझ्या ऍक्टिव्हिटी ह्या सोशल आमच्या ह्याच्यात नव्हत्या, मग त्यातले खेळ, त्यातली गाणी, आणि त्यांना हे जाणवलं की फर्स्ट टाइम आम्ही एक अशा पद्धतीने काहीतरी शिकतोय. मॅनेजमेंटची आपली थेरीज बुक्स सगळं अवेलेबल आहे, पण ते पण त्या एका चौकटीत आहे. तेव्हा त्यांना अशा प्रकारचं जेव्हा त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांचा एक रिस्पॉन्स खूप छान होता की आम्हाला असं वेगळं काहीतरी हवं. मग त्यांच्याशी चर्चा केली आणि मग मलाही जाणवलं की हे सगळं आपण काय करतो, तर एक परत माणूस बनण्याचाच प्रवास आहे, संवेदनशीलता निर्माण करणं. मग त्या टीममध्ये टीम लीडर असेल किंवा बाकी मेंबर्स असतील, किंवा त्यांना जेव्हा आम्ही कायद्याची माहिती द्यायची तरी कायद्याची गरज काय, किंवा इथे सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी का करायला पाहिजे, टीमवर्क काय आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मग तुम्ही आम्ही खेळ गाणी घ्यायचो तेव्हा सुद्धा आम्ही ओपन गार्डनमध्ये, तर म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष असं काही केलंच नाही. किंवा ड्रॉइंग करायला सांगितलं की नाही बाबा आम्ही शाळेत असताना हे केलंय, तर छोटीशी गोष्ट आहे पण कधीच आम्ही हे असं काही केलेलं नाही. तर त्यांना मग कदाचित आम्ही काय केलं, मग त्यांना सामाजिक संस्थांच्या व्हिजिट पण करायचो की समाजात काय चाललंय, कारण त्या कॉर्पोरेट वर्ल्ड हे खूप वेगळं होतं की त्यांना बाकी काही नाही. आता CSR वगैरे या गोष्टींमुळे ऍटलीस्ट लोक व्हॉलेंटरी थोडा वेळ देण्यासाठी येतात, मग त्यांना आम्ही ते मोटिवेट केलं की वॉट एव्हर तुम्ही CSR ऍक्टिव्हिटी म्हणून तरी तुम्ही आमच्या वाड्या वस्त्यांवर या, तुम्ही त्यांचा अभ्यास घ्या, तुम्ही त्यांच्यासाठी वेळ द्या, तुम्ही सगळ्या गोष्टी पैशात नाही मोजता येणार, पण तुमचा वेळ महत्वाचा आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला जे मानसिक समाधान आणि रिटर्न्स मिळणार आहेत ते खूप आहेत की जे तुम्हाला तुमच्या कामात उपयोग येते. म्हणजे मग कोणी स्किल्स काही ड्रॉइंग असेल, कोणी अभ्यास घेणं आहे, असं काही काय काय काम करायला लागले. तर आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत मला हे मग जाणवलं की कॉर्पोरेट आणि जे आम्ही काम करतो हे कुठेतरी जोडण्याची खूप गरज आहे. म्हणजे आज CSR फंडिंग हा एक भाग आहे की मोठ्या प्रमाणात
सामाजिक संस्थांना कंपन्या किंवा या कॉर्पोरेट मोठे मोठे ग्रुप्स खूप मदत करत आहेत. हा एक महत्वाचा भाग आहेच की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे सामाजिक संस्थांना आणि सामाजिक वंचित घटकांना वरती आणण्याचं. पण त्याचबरोबर ते जेव्हा स्वतः वेळ देतात तेव्हा त्यांना जे अपेक्षित आहेत रिटर्न्स त्यांच्या इथले स्ट्रेस कमी करण्याच्या दृष्टीने जे गरजेचं होतं समाधान मानसिक समाधान ते त्यांना मिळायला लागलं. आणि काही ग्रुप्स आता रेग्युलरली वेगवेगळ्या संस्थांमध्ये वाढदिवस असू दे किंवा दर संडे किंवा असा तर हे जोडण्याची प्रक्रिया आम्हाला करता आली. मला या कॉर्पोरेट बरोबर काम करताना आणि हे खूप छान झालं की जिथं जे कमी आहे तिथं हे गट इथं आले आणि यांनाही मदत झाली सामाजिक संस्थांना की आम्हाला एक चांगली टीम मिळाली व्हॉलेंटियर्स मिळाले. आणि हा काय म्हणतील गाभा आहे आपल्या कामाचा की कॉर्पोरेट आणि सामाजिक यांना जोडून मग आपण बरंच काम सोपं झालं या सगळ्या प्रक्रियेत. दोघांमधला एक काय म्हणतो आपण कॉर्पोरेट क्षेत्र हे आपण म्हणतो की ते फक्त नफेखोरी किंवा नफ्याच्या मार्गाने जाणार असतं तर त्यांच्यातली ती वृत्ती ती नफा सोडून सुद्धा तुम्ही काहीतरी काम करू शकता आणि केवळ पैशांच्या रूपात न देता तुम्ही याच्यात करू शकता हा एक आणि समाजात त्याला पुन्हा मिसळायला हे करणं मदत करणं हे खूप वेगळंच काम केलेलं आहे. खूपच छान आहे. आपत्ती निवारणाच्या ह्याच्यात सुद्धा काम आहे तर ते आपत्ती निवारण म्हणजे अशा नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्या आपत्तीच्या ह्याच्यात काम केलेलं आणि कसं केलेलं आहे. आपत्ती निवारण तर मला वाटतं त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की आपल्याला आपत्ती आयडेंटिफाय करता आली पाहिजे. तर आम्ही तीन टप्पे बघतो त्याच्यात की एक प्रिव्हेंशन म्हणजे होऊ नये घडू नये म्हणून काय करतोय. सेकंड समजा एखादी आपत्ती घडलीच डिझास्टर आलंच तर त्याच्यातनं पहिलं रेस्क्यू करणं बाहेर काढणं आणि तिसरं रिहॅबिलिटेशन. मग हे नैसर्गिक आपत्ती आहे किंवा ह्युमन मेड आपत्ती आहे इंडिव्हिज्युअल आहे किंवा एखाद्या ग्रुपला किंवा पूर्ण समाजाला आपत्ती आहे हे समजून घेऊन काम करायला लागतं. आणि माझ्या या सगळ्या कामाच्या अनुभवात म्हणजे इंडिव्हिज्युअल ह्याच्यात सुद्धा मी असं बघते काम करताना की व्यक्तिगत ऍक्शन जर आज आपण मुलांना एखादं प्रशिक्षण दिलं युथला की ड्रग ऍडिक्शन पासून दूर ठेवायचं तर प्रिव्हेंशन लेवलला आपण त्यांच्यावर काम केलं तर या पुढच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार नाही. कारण काही आज समाजात एक आपत्ती झाली की आपला युथ हा ड्रग ऍडिक्शन मध्ये अडकलेला आहे. तर हा झाला. पण नैसर्गिक जेव्हा आपत्ती आपल्या इथे जेव्हा 2006 सुद्धा मला वाटतं मोठा पूर म्हणजे डोंबिवलीत सुद्धा ही घटना घडली आहे सगळ्या अनेक ठिकाणी पाऊस त्याची कारण जर बघितली धरण सोडलं पाऊस पडला तरी लोकांनी कचरा खूप केला होता जो ठिकठिकाणी नाले बंद झाले होते हे म्हणजे नैसर्गिक आणि त्याच वेळेला मनुष्यांनी केली मानव निर्मित अशी आपत्ती होती. पण ती आली प्रिव्हेंशन लेवलला फार काही झालं नव्हतं. नाले सफाई वगैरे आपण म्हणतो पण ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती झाली नाही. नाले सफाई हा एक भाग झाला पण मी हा कचरा टाकूच नाही ओला सुका हे आता आपल्यात जागृती होती. म्हणजे प्रिव्हेंशन लेवलला हे काम करणं गरजेचं होतं पण त्यावेळेला तेवढ्या प्रमाणात काम झालं नाही. मुंबई अगदी पाण्याखाली गेली मग रेस्क्यूचं काम मग आपण ठिकठिकाणी रेस्क्यू कॅम्प घेतले मग आपल्या ठाणे जिल्हा असेल मुंबईत असेल लोकांना त्या बाहेर काढणं मग देवळं शाळा जिथं शक्य आहे तिथं ठेवणं जेवणाचं मग जेवण मग रेडी जेवण तयार करून त्यावेळेला धान्य देऊन उपयोग नाही मग त्यावेळेला तुम्ही काय देऊ शकता मग लोकांना आपण आवाहन करून जेवणाचे डबे जमा केले ते दिले कपडे असतील बेसिक गोष्टी म्हणजे अशा वेळेला जे सगळ्यात अगदी महत्वाचं म्हणजे आता अगदी कोल्हापूर सांगलीचा सुद्धा पूर आला तर एवढं सामान तिथं गेलं की ते लोकांपर्यंत पोचलं नाही पोचलं ट्रॅफिक झालं रस्त्याला. मग हे आमचं नियोजन रस्त्यावर कोण काय म्हणजे एक डिझास्टर मॅनेजमेंट जे आम्ही आपत्ती व्यवस्थापनात म्हणतो की असं जर घडलं तर आम्हाला रस्तेही माहिती पाहिजे कुठल्या टप्प्याने कुठं जाणार कोण देणार कसं सामान देणार कुठे ते एकत्रित होणार गव्हर्नमेंट काय करणार एनजीओ काय करतील मग मनात आलं आणि सगळे जाऊन कपडे घेऊन निघाले तर तसं नाही हो तर ते मग शेवटच्या पाड्यापर्यंत ते पोचलंय की नाही याची कोण जबाबदारी घेणार तर असे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. आणि मी स्वतः काम केलंय म्हणायचं तर मी इव्हन काही दंगली ज्या झाल्या महाराष्ट्रात झाल्या किंवा गुजरातमध्ये मी स्वतः तिथं रेस्क्यू पेक्षा मी रिहॅबिलिटेशनच्या कामावर जास्त म्हणजे
परत लोकांना स्थिर स्थावर करणं, त्यांची घरं मग तिथं त्यांचे पंचनामे करणं असेल, त्यांना जागेवर आणणं, त्यांच्या घरात शिक्षण आरोग्य परत मुलांचं सुरू करणं, किंवा आम्ही प्ले फॉर पीस याच्यासारखी एक संघटना काम करते की खेळातून समतोल किंवा सलोखा राखणं, मग हे प्रिव्हेंशन लेवलला करणं, किंवा जे आता दंगली किंवा युद्धग्रस्त मुलं आहेत तिथं हे खेळ घेणं की जेणेकरून त्यांचे मानसिक जे स्ट्रेस आहेत ते जन्म कसं बाहेर येईल. पण आणि प्रिव्हेंशन लेवलला आपण आधीच वातावरण जिथं ज्या अशा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तर आपण एकत्रित खेळातून काय करता येईल असं शांतीचा संदेश. आणि हे खेळ कुठलेही कॉम्पिटेटिव्ह नाही, गोलात उभारून खेळायचे खेळ आहे. तर हे खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. जसं म्हणजे भारतात जर आपण राहतो जिथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि आज आपण सातत्याने बघतोय की बऱ्याच घटना राजकीय घटना घडतायत, एकमेकांच्या विरोधात अनेक गोष्टी बोलल्या जातात जाती धर्माच्या ठिकाणी, एक सामान्य माणूस म्हणून अनेक लोक आणि त्याचा सगळ्यात जास्त परिणाम वृद्ध महिला आणि मुलं यांच्यावर होतोय. तर यांना या स्ट्रेसमधून कसे बाहेर पडणार, किंवा कोविड सारखी घटना आल्यावर आपल्याला कळलं की आपलं काहीच तयारी नाही, म्हणजे त्या आरोग्यात सुद्धा एक शारीरिक आरोग्य होतं आणि मानसिक आरोग्य अनेक लोक भिवूनच गेले. तर मग मेंटल हेल्थवरती ज्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सिस्टीम्स अवेलेबल पाहिजे, शाळा कॉलेज आणि हे कॉर्पोरेट असतील किंवा संघटना, आमची तयारीच नव्हती, मग कशाचीच काही तयारी नव्हती. मग आज आपल्या देशाचं डिझास्टर मॅनेजमेंटचं युनिट आहे महाराष्ट्राचं आहे, मी स्वतः यशकाची ट्रेनर आहे डिझास्टर मॅनेजमेंटची. तर आम्ही आता सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणजे मग सरपंच असतील किंवा नगरसेवक या सगळ्यांना प्रशिक्षण आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, मग ऑफिशियल्समध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे लोक, म्हणजे अगदी इलेक्ट्रिसिटी, कारण का जेव्हा पावसाने पाणी भरतं तेव्हा कुठले कनेक्शन बंद करायचे चालू करायचे माहिती पाहिजे, आरोग्य खात्याचे लोक, कारण का त्यांच्याकडे काय युनिट, जर एखाद्या गावात एखादा डॉक्टर, म्हणजे आम्हाला एका ट्रेनिंग मध्ये एक डॉक्टर भेटले त्यांना मी जवळजवळ 56 डिलिव्हरी एकट्याने केल्या, कारण का सगळा संपर्क नव्हता, कोणीच नव्हतं. आणि मी अशा गावात आहे की तिथं कोणी नर्सही यायला तयार नाही, कोणाला बदलीच नकोय तिथं, मी एकटा तिथं काम करतो. पण मी हे काम घेतलं आणि मी करतो तर असे डिव्होटेड लोक खूप आहेत जे काम करतायत, पण मग आपल्या सिस्टीम्स ना स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं. त्यामुळे मला असं वाटतं आणि आता पुढील काळात तर आपल्याला खूप आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करून प्रिव्हेन्शन लेवलला काय करता येईल हे ठरवायला, आणि प्रत्येक जसं आपण जपानचं उदाहरण कायम घेतो की त्यांना माहिती हिअरिंग झाली की आता भूकंप होणार आहे आणि मग आम्ही काय करायचं, मग तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, मग शक्य आहे ना, जर तिथं शक्य आहे तर मग आपण आपल्या इथे जर असं काही की बाबा असं काही झालं तर मी काय करायचं, किंवा मी स्वतःला वाचवायचं इतरांना वाचवायचं तर माझ्याकडे काय नियोजन. जे सिव्हिल डिफेन्स म्हणतं आपल्याला पूर्वी सगळ्यांना होतो शाळांमध्ये कंपल्सरी, पण आता तो विषय मला वाटतं मार्क नसल्यामुळे मागं गेला, पण तो महत्वाचा विषय होता जगण्यासाठी. तर मग आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट ह्या सगळ्यांबरोबर हे काम करतो, पण हे सगळं आता कसं चाललंय की ठिगळ लावण्यासारखं काम चालू. आपल्याला खूप आधी हे काम करणं की जंगल तोडू नका, झाडं तोडू नका, डेव्हलपमेंट जे आपण करतोय त्याच्यात निसर्गाचं जर नुकसान होत असेल तर त्याचा अल्टिमेटली आपण सगळे परिणाम बघतोय की मोठ्या प्रमाणात, म्हणजे कसंही पाऊस वाढलेला आहे किंवा हवामानातले बदल आहेत, क्लायमेट चेंज, उष्णता वाढली आहे, हे इतके गोष्टी घडतायत. आणि त्याच्यात परत कोविड आणि याच्यासारख्या ज्या घटना आहेत किंवा युद्ध अजूनही चालू आहेत, तर ह्याला फक्त म्हणजे आपलं राज्य आपला देश असं न राहता पृथ्वीचा प्रश्न आहे आणि सगळ्या ह्युमन सर्व्हायवलचा प्रश्न आहे. तर ह्याच्यावर आपत्ती हा एक छोटस हे आपत्ती व्यवस्थापन खूप मोठी व्यक्ती आणि सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे की हा माझा विषय आहे किंवा मी करावं, तर सगळ्यांनीच आता गरज आहे जगायचं असेल सर्व्हायवल या पृथ्वीचं, तर एव्हरीवन शुड कॉन्ट्रीब्युट की चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणजे खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालाय सगळ्यांच्याच जगण्याचा, असं एक आहे मोठी व्याप्ती. तर एव्हरीवन शुड टेक यु नो इनिशिएटिव्ह, मी झाड तरी लावेन, मी आहे ते पाणी तरी वाचवेन, जे मला शक्य होईल. सगळ्यांनी बाहेरून काम करण्याची गरज नाही, पण आपल्या आपल्या ओला सुका कचरा मी वेगळा करेन, बस खूप मोठी गोष्ट. बरोबर, खालीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, तर तो सेतू बांधला. येस येस.
तर याचबरोबर एलजीबीटी क्यू कम्युनिटीचं काम असेल किंवा सेक्स वर्कर्स बरोबर सुद्धा जो बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम आहे, तर त्यांच्या समस्या किंवा त्यांच्या बरोबर काय काय प्रकारचं काम केलं गेले किंवा काय प्रकारचं अजून व्हायला पाहिजे आहे याच्याबद्दल थोडं काही हा जो मोठा गट आहे. मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला वाटतं 99 सुमारास काम सुरू केलं. जेव्हा एच आय व्ही म्हणजे आज आपण कोविड मध्ये अनुभवलं की हात नाही लावायचा, लांब जायचं, डेड बॉडीला कसं काय, तर त्यावेळेला एच आय व्ही बरोबर अशी परिस्थिती होती की डेड बॉडीज कोण घेऊन जाणार, आणि मग एच आय व्ही झालं म्हणजेच माझा मृत्यू झाला तर तसं नाहीये. मग आम्ही प्रत्येक हॉस्पिटल्स किंवा काउन्सिलिंग मध्ये सांगायचो एच आय व्ही इन्फेक्शन आणि एड्स याच्यात खूप अंतर आहे आणि तुम्ही एड्सला लांब ठेवू शकता, तुम्ही स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकता. तर जो स्टिग्मा होता तो दूर करण्याची खूप गरज होती. म्हणजे ह्या सगळ्या सेक्शुअल आयडेंटिटीज असतील, ट्रान्सजेंडर असतील, आपण म्हणू जसं बायोसेक्शुअल्स असतील किंवा गे असतील, लेस्बियन ग्रुप असतील, तर त्याच्याबरोबर त्यांच्या अधिकारांवर काम करणं. म्हणजे मी सुरुवात एच आय व्ही मधनं केली, मग सेक्स वर्कर्स गट असतील किंवा हे सगळे एलजीबीटीचे ग्रुप्स असतील, तर एक तर त्यांना हिंमत देणं, काउन्सिलिंग देणं की तुम्ही माणूस आहात, तुम्ही जगू शकता, देर इज अ स्पेस, हे एक त्या लेवलचं काम. आणि लोकांच्यातले गैरसमज आणि स्टिग्मा दूर करण्यासाठी बाकीच्यांबरोबर काम असं आम्ही करत होतो. मग नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी असेल किंवा बाकी डिस्ट्रिक्ट लेवलचे ह्यांनीही खूप काम केलं. डायरेक्ट इंटरव्हेन्शन ज्याला, मग मी ट्रक ड्रायव्हर्स असतील, सेक्स वर्कर्स असतील, सगळ्या स्पेसिफिक गटांबरोबर काम केलं. त्यांचे तेव्हाही संघटना आणि ग्रुप्स तयार केले. आम सफर सारखी संस्था किंवा बऱ्याच अशा ग्रुप्स आहेत की जे खूप छान काम करत आहेत, तर त्यांच्या माध्यमातून पीअर काउन्सिलर्स की ज्यांनी तो स्वतः अनुभव घेतला आहे, मग ती लेस्बियन असेल, गे असेल, ट्रान्सजेंडर असतील, त्यांना स्पेस दिली, त्यांनी त्यांच्या संघटनांमधूनही कामं केली. म्हणजे बाकीच्या एनजीओस पेक्षा यांनी स्वतःच्या संघटना उभारून काम केलं. म्हणजे मी स्वतःच्या संघटनेत काम केलं की एच आय व्ही सह जगणाऱ्या लोकांची संघटना होती, त्यांनी मला अपॉइंट केलं होतं काउन्सिलर म्हणून. पण त्यामुळे त्यांचं आयुष्य हे स्वतःच्या आयुष्यात ते जे अनुभव घेत होते त्याच पद्धतीने काम उभं करत होते. तर हा मला एक तिथं बघता आला की ऍक्च्युअली काय कामाची गरज आहे. पण हे पूर्वीपासून संघटना उभारणीचं काम चालू आहे, पीअर काउन्सिलिंगचं काम चालू आहे, सपोर्ट ग्रुप्स चालू आहे, आणि आता मोठ्या प्रमाणात अधिकारांवरती ओपनली बोललं जात आहे. किंवा अजूनही कायद्यात सगळे पूर्णपणे बदल झाले तसं मी म्हणणार नाही, पण आज ट्रान्सजेंडर ही आयडेंटिटी म्हणून आपल्या प्रत्येक फॉर्ममध्ये आपण लिहितो मेल फिमेल, आणि किंवा तुम्हाला आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नसेल तरी, म्हणजे मी म्हणेन हा खूप मोठा बदल आहे की तुम्हाला हे लिहिण्याचं एक लिगली ऑप्शन आपल्या गव्हर्नमेंटच्या कागदावर तयार होणं किंवा कुठल्याही फॉर्म्स वरती नॅशनल इंटरनॅशनल याच्यात सुद्धा हा ऑप्शन, म्हणजे हा मोठा एक ऍटिट्यूड बदल आहे. पण ती एक मोठी लढाई, तो आज बदल झाला त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी काम केलं, बऱ्याच संघटनांनी काम केलं, आणि मला या संघटना आणि संस्थांवर काम करायला हवे. म्हणजे मी या लोकांकडनं शिकत गेले की काउन्सिलिंग कसं करायचंय किंवा यांचे प्रश्न काय आहेत, ह्यांना काय अपेक्षित आहे. म्हणजे मी जेव्हा कम्युनिटी रेड लाईट वगैरे मी काम करत होतो, मग पांडू सोलापूर असेल किंवा कामाठीपुरा असेल, तर हे सगळे जे काय म्हणतील ज्या सेक्स वर्कर्स यांच्यावर जे ग्रॉथल की पदव्याच्या घरवाली म्हणून होत्या, तर भांडुपला या घरवाली अनेक जणी ट्रान्सजेंडर होते मेंबर्स, आणि त्या हे सगळं करायचे. मग त्यांच्याशी आम्ही कम्युनिकेट करायचो. अनेक लोक शिकलेले होते, अनेक लोकांना म्हणजे मला आठवतं मी त्या कम्युनिटीत काही लोकांची मला इंग्लिशमध्येच बोलायला लागायचं, खूप अभ्यास केलेले आहेत. पण मग त्यांचे जे प्रश्न होते, ते गावी गेल्यावर काय करतात, त्यांचे लाईव्हलीहूड जगण्याचे जे प्रश्न होते ते खूप मोठे होते. मग त्याच्यावर आम्ही चर्चा करायचो, बोलायचो, आरोग्याचे प्रश्न होते, म्हणजे असे टप्प्याटप्प्याने त्याच्यावर काम केल्यावर मग मला त्या प्रश्नाची व्याप्ती कळेल. आजही अनेक गट आहेत एलजीबीटीचे, त्यांच्यावर आता मग काउन्सिलिंग असेल किंवा सपोर्ट ग्रुप बेसिकली, तर ते आम्ही जसं मला शक्य होईल मी माझ्या कामाच्या शक्य करते किंवा त्यांना सपोर्टला जे लागेल ते, तर एक समजून घेणं की ही पण माणसं आहेत हे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी समाजासाठी आवश्यक आहे. ओके, की जे आहेत ते पण माणसं आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तर आपली मूल्य किंवा माझे हे संस्कार आहेत ते कोणी त्यांच्यावर लागू नये,
हाच एक महत्वाचं म्हणता येईल की जी गोष्ट आहे सगळ्यांनी शिकण्याची, माणसं त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, तर तुम्ही ऍटलीस्ट एक माणूस म्हणून त्यांना ती स्पेस जर आपण देऊ शकलो तर खूप त्यांचा जो संघर्ष किंवा लढा आहे तो सोपा होईल. कारण तो खूप कठीण आहे त्यांच्यासाठी स्वतःला स्वीकारणं आणि मग समाजाने त्यांना स्वीकारणं आणि पालकांना पण हे खूप कठीण जातं. तर ती स्पेस जर सगळ्यांनी क्रिएट केली माणूस म्हणून, तर म्हणजे मी माझ्या सगळ्या लर्निंग मध्ये हे महत्वाचं होतं की ते जरी थोडस त्यांना आपण तो सपोर्ट मिळाला तर ते खूप काही चांगलं काम करू शकतील. आणि ते मी प्रयत्न केला जेवढं मला करता आलं, ते फुलफ्लेज असं नाही पण ह्या सगळ्यांबरोबर काम करता आलं मला, वेगवेगळ्या सेक्शुअल आयडेंटिटीज बरोबर त्यांना समजून घेता आलं आणि काही काम त्या ह्याच्यात त्यांचे ग्रुप्स तयार झाले सपोर्ट ग्रुप्स, तर हे खूप एक चांगलं काम भर आहे त्या काळात. अजून काही कार्य अजून काही दिशा जी ठरवली आहे किंवा वेगळी करायचं अशा कुठच्या काही फ्युचर कार्य आहेत का, म्हणजे भविष्यातील योजना किंवा असं काही? मी आतापर्यंत जे काम केलं त्याच्यात मला जे एक दिसतंय की लोकल टू ग्लोबल हा अनुभव मला मिळाला या सगळ्या कामात, की ग्रासरूटला सुद्धा काम करण्याची गरज आहे आणि ते प्रश्न वरपर्यंत मांडणं नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनलला म्हणजे युएन लेवलला सुद्धा ते मांडल्याशिवाय मोठ्या पॉलिसीज किंवा ज्या मोठ्या ट्रीटीज होतात तर त्या नॅशनल टू इंटरनॅशनल लेवलला होत असतात. तर ह्या लेवलला काम करायची मला संधी मिळाली, ते बदल मी स्वतः होताना बघितले, त्या काय म्हणतात त्या साक्षीदार म्हणतो ना आपण, तशा मी अनेक गोष्टींचे ह्याच्यात साक्षीदार झाले. आणि ह्या सगळ्या टप्प्यात एक होत की कधी म्हणजे ह्या क्षेत्रातल्यानंतर प्रत्येक सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येकाला वाटत असतं की स्वतःच एक संस्था किंवा एक आयडेंटिटी उभं करणं, पण मी जेव्हा काम सुरू केलं वाटलं पण मग असं म्हटलं की आपल्याला अनुभव कमी, तर आपल्याला सगळीकडनं अनुभव घेणं गरजेचं आहे, मनात आलं आणि संस्था सुरू करणं शक्य तेव्हाही नव्हतंच. मग ह्या सगळ्या अनुभवातनं एक 20-25 वर्ष जे गोळा झालं नॉलेज असेल कौशल्य ज्ञान अनुभव ह्या सगळ्यातनं आता एक कोविडच्या काळात जमीन 2 वर्षापूर्वी स्वतःची संस्था 7-8 लोकांनी पुणे जिल्ह्यात आपण सुरू केली सन्मान या नावाने, की आणि ते नाव पण ठरवताना येतं की सन्मान प्रत्येकाला रिस्पेक्ट आणि सन्मान मिळायलाच पाहिजे माणूस म्हणून, आणि फक्त माणसंच नाही तर आम्ही त्याच्या पुढे असा विचार केला की झाडं प्राणी जे जे जीवित आहे जे सगळं आहे कल्चर आहे संस्कृती आहे समाज आहे पृथ्वी आहे, तर त्याला सन्मानाने बघणं शिकणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या उद्देशाने ह्या संस्थेची सुरुवात केली आम्ही आणि कोविडचं एक मोठं आव्हान आमच्या समोर होतं की आमच्या हातात काही नव्हतं आणि त्यावेळेला मग अनेक चांगली लोक भेटली ज्यांनी आर्थिकही सहकार्य केलं अनेक सपोर्ट दिले, त्याच्यातनं आपण या संस्थेचं काम उभं करू शकलो. सुरुवात झाली अगदी म्हणजे छोटं बाळ आहे तर तुमच्या संस्थेने 21व्या वर्षात तारुण्यात प्रदारपण केलंय, आमचं आता छोटस बाळ आहे अंगणवाडीत पण गेलेलं नाहीये, पण खूप त्याच्यामुळे भविष्यात नियोजन आहे की जे सगळं नॉलेज आहे तर ते वरती जायच्या आधी इथं देऊन जायचंय, ते कुठे घेऊन करणं ज्ञान आपण म्हणतो की कायम वाटून देणं, तर हा जो सगळा अनुभव मिळाला तो माझ्या टीमच्या माध्यमातून आमचे लीडर्स आहेत त्यांच्यापर्यंत दिला पोहोचला तर तो पुढे जाईल आणि तो सगळ्यांकडे राहील, तर ते आमच्या सन्मानच्या माध्यमातून शिवविद्या म्हणून आपली जी आणखी संस्था आहे तर आम्ही या 2 संस्थांच्या माध्यमातून थ्रू महाराष्ट्रात सध्या काम करतो ते अजून सक्षम कसं करता येईल, अजून प्रशिक्षण किंवा आणखी वंचित घटक जे आदिवासी असतील SC ST कम्युनिटीज आहेत नोमॅडिक ट्राईब्स आहेत बरेच असे घटक आहेत की आत्ताही त्यांना आपण रेशन नाही रोजगार नाही कपडे नाही तिथं आम्ही पोहोचतोय, की सन्मानाने जगता यावं हा बेसिक जो काय म्हणता येईल आपलं ह्युमन राईट पण आहे कॉन्स्टिट्यूशनने केलंय SDGने मान्य केलंय जे आम्ही मान्य करतो, तर तो एक प्रवास सुरू झालाय नव्याने म्हणजे भविष्यातलं म्हटलं तर तो प्रवास आम्ही सुरू केलाय माझ्या टीमच्या सहकार्याने, तर याच्या पुढे असाच तो आणखी चांगल्या पद्धतीने काम व्याप्ती वाढवणं आणि सगळ्यांना जोडून घेणं बेसिकली, कारण का आम्ही काही वेगळं करत नाही होत पण ज्या अवेलेबल रिसोर्सेस आहेत चांगल्या व्यक्ती संस्था सामाजिक सरकारी आहेत त्यांना जोडून घेऊन हे काम पुढे नेण्याचं एक
छोटं आणि मोठं स्वप्न आहे खरं तर, आणि तो प्रयत्न चालू आहे आमचा सगळ्यांचा. नवीन जे या फील्ड मध्ये येणारे लोक असतील किंवा ज्यांना पुढे या क्षेत्रात करिअर करायचं आहे म्हणा, आता युवा आहे त्यांना ह्याच्यासाठी काय सांगशील? मी परत हेच सांगेन की तुमची इच्छा पॅशन असेल, मला वाटतं बऱ्याच जणांनी थ्री इडियट सारखा पिक्चर बघितलेला आहे, तर तुम्हाला खरंच ते करायची एक जाण असेल तरच आपण उडी मारावी. पैसा कुठल्याही क्षेत्रात मिळणार, ह्याही फील्डमध्ये अगदी तुम्ही युएन पर्यंत जॉब घेऊ शकता. खूप डेव्हलपमेंटल जॉब्स आज अवेलेबल आहेत. पॉलिसी मेकिंग ट्रेनर्स म्हणून वेगवेगळ्या असंख्य संस्था आहेत स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलला, त्याला कुठेच हे नाही. म्हणजे आत्ताच्या कोविडच्या कंडिशन मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जो डिमांडिंग काम आहे की कॉन्सिलर म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट, ट्रेनर्स, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएटर्स खूप काम आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला खरंच इच्छा असेल की मला हे करायचं आहे तर त्याच्यात पडून ते पॅशन घेऊन हार्डवर्क करून तयारी दाखवली तर कुठेच लिमिट नाही, तुम्ही खूप काही करू शकता. म्हणजे माझ्या मला जे अनुभव मिळाले ते इतके विविधतेने नटलेले होते की ज्यांनी माझं आयुष्य खूप छानपणे खुलवलं किंवा मला खूप छान संधी मिळाल्या. तर ह्या क्षेत्रात खूप संधी आहे, खूप काम करता येण्यासारखं आहे नॅशनल लेवल इंटरनॅशनल, पण अप्रोच तो पाहिजे की मला कॉन्ट्रीब्यूट करायचं, माझं हे कर्तव्य. कुठलं तरी नेम फेम आणि पैसा हे जर ठेवलं तर ते काय कुठल्याही फील्ड मध्ये मिळणार, पण ह्या फील्ड मध्ये जसं तर माणूस जोडायचा आहे, लोकांना जोडायचंय, लोकांचं दुःख वाटून घ्यायचंय, हे कुठेतरी आत वाटलं ना तरच तुम्ही ते लाईफ गोल म्हणून पुढे जाऊ शकता. मी संदेश देण्यात ती मोठी नाहीये, पण मी माझ्या आयुष्यात जे केलं ते शेअर केलं आजच्या सगळ्या चर्चेत. तर हे असं काही आहे की जे तुम्हाला मला वाटतं जे वाटतं ते तुम्ही मग वेळ होऊन करण्याची तयारी असेल तर नक्की उतरा. आणि खूप गरज आहे या क्षेत्रात अशा तरुणांची आणि कुठल्याही वयात. म्हणजे बाबा तरुणांनाच संदेश असं नाही, पण मला 40 म्हटलं की हे काम करायचंय तर करा, आज गरजच आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि वेळ होऊन करा असंच मी म्हणेन. पृथ्वीवरच्या प्रत्येक निसर्गापासून ते प्रत्येक सजीवाला सन्मान मिळाला पाहिजे ह्या उद्देशाने सतत झटून झोकून देऊन शिल्पा कशेळकर यांनी काम केलेलं आहे आणि पुढे त्या करत राहणार आहेत. मला असं त्यांचं सगळं कार्याचा आवाका ऐकून दोनच त्या गाण्यातल्या ओळी सुचत आहेत की हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा संगती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. तर या सगळ्यांच्या अशा सगळ्यांचं संगती आणि सारथी होण्याचं काम शिल्पा कशेळकर इतकी वर्ष करत आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या या कार्याला सलाम आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.